आंदोलनापासून वंचित संतोष ठाकूर यांचा आंदोलन असा इशारा. पेण तालुक्यातील उंबरमाळ, तांबडी, कासोशिवाडी, केळीचीवाडी, खाऊसावाडी या 5 आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी एकदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलं नसल्याची बाब समोर आली असून या विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचा इशारा संतोष ठाकूर यांनी दिला आहे. आपल्या मानवी हक्कांची पायमल्ली करून मूलभूत सुविधांचा विकासापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पेण तालुक्यातील उंबरमाळ, तांबडी, काचूचीवाडी, केळचीवाडी, खाऊसवाडी या 5 वाड्यातील संतप्त आदिवासी बांधव एकवटले असून संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण पंचायत समिती कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. 26 जानेवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचा इशारा संतोष ठाकूर यांनी दिला आहे. यावेळी डॉक्टर जी जी पारीख, शोमेर पेणकर, अरुण शिवकर, महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्राध्यापक आर बी पाटील, सचिन गावण, शैलेश कोंडसकर, राजेश रसाळ, बोरगाव सरपंच सुधीर पाटील, राजन झेमसे, वैशाली पाटील, सुनील वाघमारे, नीलम वाघ यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. की जर 75 वर्ष या आदिवासी बांधवांनी मतदान केलेलं नाहीये तर मग शासन त्यांना रेफ्युजी म्हणजे निर्वासित म्हणून जाहीर करणार आहे की त्यांना सुविधा देणार आहे. त्यामुळे आता गटविकास अधिकारी आणि महसूल विभागाने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायतीचा निर्णय करू म्हणून, परंतु आज आम्ही पुन्हा हा इशारा दिलेला आहे की आजपासून 13 दिवसांनी म्हणजे 26 जानेवारीपर्यंत जर स्वतंत्र ग्रामपंचायत आणि बाकीच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ता, वीज, पाणी, मतदानाचा अधिकार जर त्यांना बजावता आला नाही या आदिवासी बांधवांना, तर 26 जानेवारीला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना झेंडा वंदन करू देणार नाही, हा इशारा आज या ठिकाणी देत आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54.